बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. अवसरी फाटा शेवाळीवाडी येथे गोरक्षनाथ टेकडीवर उत्साहपूर्व वातावरणात नाथपंतांचे महंत बाबा खेतानाथजी महाराज यांची 32वी पुण्यतिथी व श्री शनेश्वर महाराजांचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी रविनाथजी उर्फ खंडेश्वरी महाराज बाबा खेतानाथजी महाराज यांच्या पादुकांचे पूजन अखिल भारतीय योगीनाथ संप्रदायाचे 18वे महंत योगी समुद्रनाथजी महाराज बाबा खेतानाथजी ट्रस्ट मंचरचे अध्यक्ष महंत कृष्णनाथजी महाराज हरियाणाचे महंत जागनाथजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कर्नाटकचे महंत मेघनाथजी महाराज जळगाव चोंडीचे महंत चेतनाथजी महाराज योगी मिर्चीनाथजी महाराज योगी मिर्चीनाथजी महाराज लक्ष्मीनाथजी महाराज योगी तुफाननाथजी महाराज आदी महंत तसेच बाबा खेतानाथ महाराज ट्रस्टचे सचिव सुरेश भोर किशोर अडवाणी भरत सोनी दत्ता थोरात सरपंच स्वरूपा गावडे अशोकराव शिंदे यांच्यासह पुणे भागातील साक्री भागातील आजूबाजूच्या परिसरातील भाविक उपस्थित होते. रविनाथजी उर्फ खंडेश्वरी महाराज व बाबा खेतानाथजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. रविनाथजी बाबा व बाबा खेतानाथजी यांच्या नामाचा जयघोष करण्यात आलाय. त्याचबरोबर गोरगरीब नागरिकांना गरम कपडे वाटण्यात आले. मंचर भागातील अनाथ आश्रमातील लहान लहान मुलांना गरम कपडे टी शर्ट मिठाई वाटण्यात आली. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या साधू संतांचे महंत व भाविक भक्तांचे मनापासून आभार बाबा खेतानाथजी महाराज ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष महंत योगी श्री कृष्णनाथजी महाराज यांनी मानले. सनातन धर्मांची पताका व मानवतेच्या कल्याणचे कार्य सेवाभाव भक्तिभाव हा ज्ञानाचा मार्ग अखंडपणे चालू ठेवावा असा संदेश त्यांनी दिला.